खडकलाट परिसरात हजारो एकरावरील तंबाखूला लागले पाणी शेतकरी आर्थिक संकटात खडकलाट सह परिसरात गेल्या चार दिवसापासून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे हजारो एकरावरील तंबाखू पिकाला पाणी लागून तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांची दैना उडविली आहे यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून तंबाखू पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तंबाखू हा पीक अत्यंत नाजूक आहे त्याला जास्त पाणी लागत नाही जास्त पाणी दिल्यास तो पीक नष्ट होतो ऑगस्ट महिन्यात परिसरात तंबाखूची लावण करण्यात आली होती त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याकारणाने तंबाखू ऋतूला जाचक ठरले तरी देखील शेतकरी अनेक उपाय योजना करून शेतातील पाण्याची आर्द्रता कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे लागवड उपयोगात आणून लावण केले आता कुठे परिसरात तंबाखू लावण चांगल्या प्रकारे बसले असताना गेल्या शनिवार पासून परतीच्या पावसामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होत आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे तंबाखू पिकातून पाणी वाहत आहे यामुळे हजारो एकरावरील तंबाखूला पाणी लागलेले आहे ढगाळी वातावरण असल्यामुळे कोणकोणत्या शेतात तंबाकूला पण शुक्रवारी पहाटेपासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचे दर्शन झाले यावेळी मात्र परिसरातील खडकलाट फुटानवाडी तपकारवाडी मनोचीवाडी पीरवाडी भीमापूरवाडी नवलीहाळ कुठाळी धुळगणवाडी चिकलवाळ रामपूर पांगिर ए या गावातील हजारो एकर तंबाकूला पाणी लागल्याचे चित्र दिसत आहे संपूर्णता तंबाखू पीक या पाण्यामुळे मान टाकून बसले आहे त्यामुळे शेतकरी हतबल बनला आहे या पाण्यापासून वाचवण्यासाठी शेतकरी युरिया डी ए पी व टॉनिक फवारणी करण्यासाठी धावपळ करत आहेत त्यासाठी परिसरातील खते बी बियाणे विकणाऱ्या केंद्रावरती शेतकरी गर्दी करीत आहेत यावेळी तंबाखू उत्पादन होणार कमी संपूर्ण भारतात नंबर वन एक चा दर्जेदार तंबाखू उत्पादन खडकलाट आणि अक्कोळ परिसरात होतो या भागातील शेती अत्यंत सुपीक आणि तंबाखू साठी पोषक आहेत पण जास्त पाऊस पडला तर या भागातील तंबाखूला पाणी लागते ऑगस्ट मध्ये जास्त पाऊस पडल्याने लावणी लांबल्या त्यामुळे आता लावण करून उपयोग होणार नाही म्हणून शेतकरी तंबाखूकडून लक्ष काढून इतर पिकाकडे वळले यामुळे काही कमी प्रमाणात परिसरात तंबाखूचे लावण झाले आता पुन्हा परतीच्या पावसामुळे परिसरातील तंबाखूला मोठ्या प्रमाणात पाणी लागले आहे नंबर एक चा तंबाखू ज्या भागात उत्पादित होतो त्या भागात मोठ्या प्रमाणात तंबाखूला पाणी लागले आहे त्यामुळे यावर्षी प्रतिवर्षापेक्षा तंबाखू उत्पादन कमी होणार आहे त्यामुळे शासनाच्या तंबाखूजन्य पदार्थाच्या विरोधातील कायदा आणि तंबाखूजन्य पदार्थावर होणारा बंधनाकारक नियम यामुळे गेल्या दशकापासून या परिसरातील शेतकरी तंबाखू पिकापेक्षा इतर पिकाकडे वळत असतानाच आता निसर्गाच्या अवकृपेने देखील तंबाखू उत्पादनात कमी येणार आहे त्यामुळे या वर्षी उत्पादन निम्म्यापेक्षा कमी होणार आहे असे चित्र दिसत आहे